पाथर्डी येथील जनता विद्या मंदिर मधील 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अर्जुना लॉन्स येथे पार पडला. तब्बल 32 वर्षांनंतर हितगुज साधत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शालेय दिवसांच्या आठवणी साधत स्नेहमेळाव्यातून पूर्ण दिवस एकत्र घालवला. शालेय जीवनामध्ये कोणी हुशार कोणी खोडकर तर कोणाचा टापटीपणा आदी आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळेच्या प्रार्थनेने व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुखदेव शिंदे, मिनीनाथ झाडे, देवीदास पारखे, विजय भगत, सदाशिव खेडकर, छबूराव फुंदे, देवीदास पारखे, सुनंदा सुडके, बाळासाहेब वामन, जनार्दन बोडके आदी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक महादेव शिरसाट, अरविंद पारगावकर, रामनाथ फुंदे, चंद्रकांत गळगट्टे, बाळकृष्ण भंडारी, रायभान साळवे, अस्पाक सय्यद, त्रिंबक हंडाळ, महादेव फुंदे, जयश्री वराडे, शारदा बारवकर, तारा येडके यांचे पूजन करून सत्कार केला. यावेळी पार्थविद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. माजी मुख्याध्यापक चंद्रकांत गळगट्टे यांनी यावेळी बोलताना स्नेहमेळाव्यामुळे संस्कार वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले. तर अरविंद पारगावकर यांनी पुढे चालत असताना जुन्या अनुभवी माणसांना तुम्ही सोबत घ्या असे सांगितले. माजी विद्यार्थी सदाशिव खेडकर, सुनंदा सुडके, बाळासाहेब वामन, अजिनाथ खेडकर, कारभारी खेडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुखदेव शिंदे, मिनीनाथ झाडे, किशोर पारखे, देवीदास पारखे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार छबूराव फुंदे यांनी मानले. सुखदेव विठ्ठल शिंदे 1987 साली जनता विद्या मंदिर या शाळेमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत होतो. 10वीच्या वर्गातून बाहेर पडून मला 32 वर्षे पूर्ण झाले. 32 वर्षानंतर आम्ही कधीही एकमेकाला भेटलो नाही, परंतु या धावपळीच्या युगामध्ये आज दुसऱ्याला भेटणं किती महत्त्वाचं आहे. दुसऱ्याला भेटणं म्हणजे सुखाच्या क्षणाची ओळख होणं, आणि म्हणून माझ्या अंतकरणामध्ये असं वाटलं का आपण आपल्या मित्रांना मैत्रिणींना भेटलं पाहिजे, आणि म्हणून मी काही जुन्या मित्रांच्या नंबरच्या शोधामध्ये होतो, फोन नंबरच्या शोधात होतो, आणि म्हणून मला एक 4-5 मित्र भेटले, आणि मी त्या मित्रांपुढे एक संकल्पना मांडली का मित्रांनो, या धावपळीच्या युगामध्ये आपण एकमेकाला भेटलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या वर्गात शिकणारे जे मुलं मुली आहेत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही 4 जण एकत्र होतो, आणि असा एक विद्यार्थी जोडता आम्ही 131 मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचलो, आणि आमचं एक नेटवर्क जाळं तयार झालं. त्यानंतर आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाला, आणि या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एकमेकाशी सुसंवाद साधू लागलो. एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी व्हायला लागलो, आणि नंतर ठरलं तर आपण एक अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर आपण एकत्र आता चालेल का, आणि म्हणून ग्रुपवर चर्चा झाली, आणि आम्ही एक सुंदर गेट टुगेदर या कार्यक्रमाचं आयोजन केलं, नियोजन केलं. आम्ही अशा धावपळीच्या युगात सगळ्यांना निरोप दिले, त्याच्यावर विचार विनिमय केला, आणि सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. त्या साथीतून एक चांगला मार्ग सापडला आम्हाला. आम्ही दूर गेलो होतो, आम्ही एकमेकापासून एकमेकाच्या भावविश्वामध्ये असे गर्क झालो होतो, पण आज आमचा जो आनंद जर बघितला आज तर आमच्या चेहऱ्यावरती आनंद असा द्विगुणित होत आहे. आम्ही अगदी आनंदाच्या परमोच्च शिखरावर पोहोचलेलो आहोत. या गेट टुगेदरच्या माध्यमातून आमच्या जीवनातला हरवलेला आनंद आम्हाला परत मिळालेला आहे. या माध्यमातून आम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलं, आम्हाला ज्या गुरुजनांनी शिकवलं, अशा गुरुजनांच्या सहवासामध्ये आज आम्हाला राहण्याची संधी मिळाली. त्यांचे पवित्र, त्यांचे आदरणीय आशीर्वाद आम्हाला मिळाले. आम्ही पुनीत झालो, आम्ही धन्य झालो. खरोखरच आमच्या मित्रामुळं, या सगळ्यांमुळं आम्ही आज स्वतःला धन्य समजतो, सुखी समजतो.